नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगारा हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात सविस्तर अंदाज पाहणार आहे आपण बघता उपग्रही छायाचित्रामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव खेळ उत्तर भारतात असला तरी महाराष्ट्रात देखील आजपासून पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता पूर्व विदर्भात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग रात्री तयार झाले होते त्यामुळे यापुढेही आज दिवसभरात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात तयार होणार आहेत आणि हा पाऊस पूर्वमोसमी स्वरूपाचा आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे वादळी स्वरूपाचा काही ठिकाणी गारपीट काही ठिकाणी विजांच्या कडकट असं जोरदार पाऊस पडणार आहे आणि हे पावसाचं वातावरण जवळपास पंधरा एप्रिलपर्यंत राहणार आहे सहा तारखेला पूर्व विदर्भात खास करून नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाची नोंद होईल त्याचबरोबर सोलापूर आणि धारासिव लातूरच्या काही भागात आज पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात एकूणच पावसाचं वातावरण आजपासून वाढायला सुरुवात होणार आहे सात तारखेला याचा जोर वाशिम यवतमाळचा दक्षिणी भाग चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असणार आहे त्याचबरोबर सांगली सातारा सोलापूर या विभागातही याचा सात तारखेला प्रभाव राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला आपण बघतो संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे विदर्भात पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पावसाळी वातावरण असणार आहे हे पावसाळी वातावरण नऊ तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला याचा थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला याचा प्रभाव कमीच राहील असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण या विभागात बारा तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सांगली कोल्हापूरमध्ये पावसाळी वातावरण तेरा तारखेला असणार आहे चौदा तारखेला याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला मात्र पावसाळी वातावरण या मॉडेलमध्ये दाखवण्यात येत नाही म्हणजे चौदा तारखेपासून पुढे कडक उन्हाळा सुरू होईल असा अंदाज आहे बारा तारखेपासून जे एफीएस मॉडेलनुसार उष्णतेची लाट पूर्व विदर्भातून सुरू होणार आहे तेरा तारखेला संपूर्ण भारतात उष्णतामान खूप वाढणार आहे सर्वाधिक तापमान विदर्भात राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला संपूर्ण विदर्भात जवळपास बेचाळीस अंशापर्यंत तापमान वाढणार आहे तापमानाचा पारा संपूर्ण भारतामध्ये पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे चौदा तारखेपासून पुढे कडक उन्हाळ्याला सुरुवात भारतामध्ये होणार आहे बंगालच्या उपसागरातून वारे सात तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने सरकतील त्याच वेळेस पश्चिम भागातून म्हणजेच अरबी समुद्रातून देखील वारे भूभागावर येणार आहेत पर्यायने महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल ही जवळपास चौदा तारखेपर्यंत असेल आता देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे आज दिवसभरात ही ढगाळ परिस्थिती वाढत जाईल आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आज दुपारनंतर महाराष्ट्रात अनेक विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाची परिस्थिती वाढत जाईल खास करून दक्षिणी महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आज पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु उद्या सकाळपासूनच महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे उद्या दुपारनंतर पावसाचं वातावरण वाढेल यामध्ये मुख्यत्वे करून नांदेड लातूर धाराशिव बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी भाग नाशिकचा पूर्वेकडील भाग जालना वासीम हिंगोली या जिल्ह्यांचा सुरुवातीला समावेश असेल नंतर हे वातावरण महाराष्ट्रात पसरेल खास करून बीड धाराशिव लातूर सोलापूर साताऱ्याचा पूर्वेकडील भाग सांगलीचा पूर्वेकडील भागातही पावसाचं वातावरण आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना आहे आपण यापूर्वीही अंदाज दिलेला आहे पावसाचा जोर हा पंढरपूर बारसी पेठ तुळजापूर लातूर उदगीर देंगलोर अहमदपूर केस परळी आणि जवळपास परभणीपर्यंत नांदेडपर्यंत राहणार आहे त्यामुळं या ठिकाणी हलक्या गारपिटीची शक्यता आहे आठ तारखेला देखील सकाळपर्यंत हे वातावरण राहणार आहे त्याचा परिणाम सांगली सातारा पुणे अहमदनगर दक्षिण बीड दक्षिण धाराशिव सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पोहोचणार आहे आठ तारखेला दिवसभर देखील जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या सर्वच विभागात आठ तारखेला पावसाची नोंद होईल वादळी स्वरूपाचा विजांच्या कडकडसं मेघगर्जेनं असं जोरदार पाऊस महाराष्ट्रात पडतो आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात नऊ तारखेला पावसाची शक्यता आहे की महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यात आणि विदर्भात पावसाळी वातावरण दहा तारखेलाही राहणार आहे अकरा तारखेला पावसाळी वातावरण जरी कमी झालं तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव हा हलक्या स्वरूपात जाणवण्याची शक्यता आहे बारा तारखेलाही विरळ स्वरूपात पावसाची शक्यता राहील तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती राहणार आहे असना सा सा अनेक जिल्ह्यात पावसास अशा प्रकारचे ढग असणार आहेत चौदा तारखेला देखील दुपारनंतर पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे पूर्वमोसमी पावसाचं वैशिष्ट्यच असं आहे की वादळी स्वरूपाचा विजांच्या कडकडासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडतो आणि हा पाऊस दुपारनंतर याचं वातावरण तयार होतं आपण बघतो पावसाची परिस्थिती संपलेली नाही महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला देखील अनेक जिल्ह्यात पाऊस राहणार आहे मेघगर्जनेसह विजांच्याकडसह वादळी पाऊस हा पंधरा तारखेला असणार आहे मात्र भारतात इतर राज्यात पाऊस नसल्यामुळे भारतात चौदा तारखेपासून कडक उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे एकूणच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळेराजा